अहो अहो उठा, निदान दोन घास जेवून तरी घ्या ना। इतकं काय मनाला लावून घ्यायचं? ते कशावरच वासना राहिली नाही माझी। किती आशा लावल्या होत्या आपण अशोकवर, सगळ्या धुळीला मिळाल्या। आज रजा घेतली, उद्या कामावर तर जावंच लागणार ना। तो अतिशहाणी मला बोलणार, मागच्या वर्षी जसं त्याच्या मुलाचं झालं तसं यावर्षी माझ्या मुलाचं झालं। तुम्ही काय कमी मेहनत घेतली का त्याच्यावर? 4 महिने रजा काढली, माझ्या बरोबर परीक्षा सेंटरवर आला त्याला पोहोचवायला, तेव्हाच का नाही पोहोचवलं मला? असं काय बोलायचं ते? तू काय कमी मेहनत घेतलीस त्याच्यासाठी? सकाळी 5 वाजता उठायचीस त्याच्या बरोबर, 10-10 वेळा चहा करून दिलास तू त्याला, त्याचा किती अभ्यास घेतलास तू? अगं तू जरी या वर्षी बसली असती तर तुलाही 40% मिळाले असते। पण माझंच काहीतरी चुकलं, माझंच काहीतरी चुकलं म्हणून हे अपयश पदरात पडलं। मी त्याला लगान पाहायला नव्हता पाठवायला पाहिजे। तिथे तो आमिर खान जिंकला आणि आपला पोरगा इथे हरला। बाई केकाचं नशीब खरंच, मौनी बाबांचा आशीर्वाद घेतला फळाला आला, माझं लेकरू पास झालं। आमच्या अख्ख्या या खानदानामध्ये म्हणजे माझ्या सासरच्या खानदानात कोणी माझ्याशिवाय मॅट्रिक पास नव्हतं। माझं लेकरू गेलं ग बाई माझ्या वळणावर। अंबे जगदंबे, कोल्हापूरला येऊन तुझी खडा नारळाने ओटी भरीन ग माय। खरंच ग बाई नाव उज्ज्वल केलं, आता अजून कुठे कुठे जायला लागणार आहे। बापरे, तिरुपतीला जायला लागणार आहे, पिकेट रोडच्या मारुतीला जावं लागणार आहे। बापा बापा केवढा खर्च आहे, पण करायला पाहिजे बाई, करायलाच पाहिजे। माझं लेकरू एवढं आले, हे ढोल ताशे त्याचीच मिरवणूक असणार आहे। अगो बाई थांब बळा, आले हो मी। आणि शेवटी यश अपयश सक्सेस फेलियर हे सगळं मान्यावर आहे नाही का? ढांटाडात वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन, दिस इज युअर क्रिएशन, कम ऑन वहिनी पेढे द्या। अहो काय काय थट्टा काय करताय? ही काय थट्टा करायची वेळ आहे का? काय थट्टा कसली? अहो सिक्सर मारला की माझ्या अशोकनं। काका कळलं तुमच्या अशोकनं काय चाललंय? गवी काय सूर लागलाय तुमचा? अहो बेसूर लागतोय तुमचा सूर, काय करताय? आमच्या जखमेवर मीठ चोळायला आलात का? मिठाची एजन्सी घेतली की काय यांनी? अहो काय थट्टा, जखम मीठ काय बोलताय काय तुम्ही? सॉरी, म्हणजे आमच्या दिनेनं मला चुकीची खबर दिली की काय? कार्ट्या मला म्हणाला की याला 90.56% मिळालेत म्हणून। आठवा काय? अरे आठवा आलास ना तू कॉलेजमध्ये? नाही ते सगळं खरं आहे, पण म्हणून काय जखमीवर मीठ चोळायचं? नाही नाही, पण हे खरं आहे ना। अहो मग मिठाची भाषा काय करताय? साखर वाटा। आता काय साखरेची एजन्सी घेतली यांनी? नाही नाही, पण काय नक्की काय प्रकार काय? अहो एवढा सगळा आनंद असताना तुम्ही असं रडत काय बसलाय? काय घरातलं गेलं काय कोणी तुमचं? कुणाला कशाला घालवताय, कुणाला कशाला घालवताय? काय प्रकार काय? एवढा आनंदाचा क्षण असता ना, ह्याला 90.56% मिळालेलं असतं ना, तुम्ही रडताय काय? अहो एवढे टक्के मिळाले पण एका मार्काने त्याची मेरिट लिस्ट गेली हो। सगळं माया गेलं ग, अरे आमचा बंड्या 36% मार्काने पास झालाय, आमच्या पुऱ्या खानदानात असा कोण पास झाला नाही, हा पहिला माणूस आहे। वाजवा मला नाही, मला नाही, मला बंड्या बंड्या।